नमस्कार, मी मेघना, मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी इथं थालीपीठ बनवणार आहे. तर बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, त्यासाठी त्यामध्ये थोडंसं बेसन घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ ह्याच्यामध्ये घालायचं आहे. हे तांदळाचं पीठ आणि बेसन घातल्यामुळे खूप छान लागतात हे थालीपीठ, किंवा नाही घातलात तरीही चालेल. तर साधारण तुम्ही त्याऐवजी गव्हाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठसुद्धा घालू शकता, किंवा एकच पीठसुद्धा वापरून तुम्ही हे बनवू शकता. त्यानंतर इथं एका मिक्सरच्या भांडीमध्ये लसूण आणि हिरवी मिरची बारीक कसं मिक्सरला लावून बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी अजवाईन घालून घेतलेलं आहेत, म्हणजे ओवा इथं घालून घेतलेले आहेत. त्यानंतर जिरा ह्याच्यामध्ये घालायचं आहे, थोडंसं हिंग ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे, त्याचबरोबर थोडंसं हळद कलर येण्यासाठी ह्याच्यामध्ये घालायचं आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. बाजरीच्या पिठामध्ये पीठ नसतं तर त्यासाठी थोडंसं मीठ आहे तो जास्त घालायचं आहे. त्यानंतर आपण जे मिक्सरला लावून घेतलेलं ठेचा आहे तर तो हिरवी मिरचीचा ठेचा ह्याच्यामध्ये घालायचा आहे. तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता, तर मी इथं साधारण थोडंसंच घातलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे मी ह्याच्यामध्ये दही घातलेलं आहे. दही घातल्यामुळे छान असं हे थालीपीठ लागतात. तुम्हीसुद्धा एकदा घरात नक्की करून बघा दही घालून. त्याचबरोबर असं खूप सारे कांद्याचं पात मी इथं बारीक असं कट करून घेतलेलं आहे, तर ते घालायचं आहे. तर कांद्याचं पात असं मी खूप सारे घातलेले आहेत, खूप छान लागतात हे बाजरीच्या पिठामध्ये थालीपीठ. जर तुमच्याकडे जर अजून तुम्ही कमी जास्त करू शकता कांद्याचं पात आहे तो. त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ आहे तो थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे. तर कांद्याचं पातेलं आहे, पाणी असं लवकर सुटतं, त्यामुळे पहिलं पिठाला कांद्याचं पात घातल्याबरोबर पाणी नाही घालायचं, सगळं एकदा छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतरच पाणी घालून असं हे पीठ आहे तो मळून घ्यायचं आहे. तर मीठ बरोबर आहे का ते बघायचं आहे, कमी असेल तर इथं आणखीन थोडंसं घालून घ्यायचं आहे. तर हे पीठ आहे मी इथं मळून घेतलेलं आहे, ह्याला बाजूला वगैरे ठेवायची काही गरज नाही आहे. तर लगेच आपण बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मोठा गोळा घेतलेला आहे मी. त्यानंतर हे तवा आहे, तवा हे गरम नाही आहे, थंडच आहे. ह्याला थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे. तर आणि ह्याच्यावरती असं ठेवून हाताला थोडंसं पाणी लावून ह्याच आपण डायरेक्ट तो तव्यावरच हे थापून घेणार आहोत. तुम्हाला जर असं येत नसेल तर तुम्ही एक रुमाल घ्यायचा आहे, त्याला पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर ते त्याच्यावरती हे गोळा ठेवून असं हाताने पसरवून घ्यायचं आहे. आणि तवा गरम झाल्यावर ते रुमाल आहे तो अलगदपणे असं उचलून तव्यावरती घालायचं आहे. जर तुम्हाला कोणती असं सोपं वाटत असेल तर तुम्ही कोणतंही असं हे करू शकता, किंवा हे सुद्धा पद्धत आहे, खूप सोपी आहे. डायरेक्ट असं थंड तव्यावरती हे असं पसरून घ्यायचं, जेवढं आपल्याला हे पातळ बनवायचं आहे तेवढं हे पातळसुद्धा बनवलं थापतासुद्धा येऊ शकतं. तर एवढं मी इथं पातळ बनवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असं एक 4 ते 5 असं होल पाडून घ्यायचं, म्हणजे आपले थालीपीठ आहेत तो छान असं मधोमधसुद्धा कच्चं राहणार नाही, छान असं शिजून येईल. त्यानंतर मी तव्यावर हे तवा आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे. गॅस पहिलं मोठं ठेवायचं, एकदा तवा गरम झालं की गॅस आहे मध्यम किंवा बारीकच गॅस ठेवायचा आहे. तर सगळीकडे एकदा तेल किंवा तूप घालायचं आहे आणि हे जे आपण होल पाडून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा घालायचं आहे आणि वरसुद्धा घालून घ्यायचं आहे. साधारण 1-4 मिनिटानंतर हे वरचा भाग जो आहे तो छान असं वाळलेलं आहे आणि मी ह्याच्यावरती तूप लावून घेतलेलं आहे. तेल लावलं तरीही चालेल, पण किंवा तूप लावल्यावर हे खूपच छान लागतात म्हणून मी तो तूप लावून घेतलेला आहे. तर हे बघा छान असं हललेलं आहे, खालचा भाग आहे तो छान असं भाजलेला आहे. तर बारीक गॅसवर मी हे भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे ह्याचं सगळं कलर आहे खूप छान दिसत आहे. तर ह्या इथंसुद्धा थोडंसंच हे तूप लावून घेणार आहे आणि कडेलसुद्धा असं तूप सोडून दिलेलं आहे. त्यानंतर हे साधारण आपल्याला 7 ते 8 मिनटं लागणार आहेत हे थालीपीठ व्हायला. तर तुम्ही बघू शकता आपल्या इथं बाजरीचं
पिठाचं हे किंवा कांद्याचं पातीचं आहे थालीपीठ बनवून तयार होते. तर दोन्ही बाजू छान असं हे भाजलं गेलेलं आहे, कलर बघू शकता, आणि हे छान असं खुसखुशीत आणि कुरकुरीत झालेलं आहे. त्यानंतर इथं मी आणखीन एक 3 गोळे आहेत तर ते सुद्धा बनवून घेणार आहे. त्यानंतर एक पहिलं थालीपीठ बनवून झाल्यावरती गॅस बंद केलं, थोडंसं तव्याला थंड करून घेतलं आणि त्यानंतर ह्याच्यावरती तूप इथं घेतलेलं आहे मी, तर तुम्ही इथं तेलसुद्धा वापरू शकता. त्यानंतर तवा थोडंसं थंड झाल्यावरती तेल लावून परत हे पीठ आहे आपल्याला असं थापून घ्यायचं आहे, आणि त्यानंतर परत एक 4 ते 5 असं होल पाडून परत तव्यावर गॅसवर ठेवून द्यायचं आहे भाजून घेण्यासाठी. तर असेच मी इथं सगळे थालीपीठ बनवून घेणार आहे. बाजरीचं पीठ आणि कांद्याचं पात ह्याची थालीपीठ खूप छान होतात. तर ह्याच्यामध्ये मी वर लावलेलं नाही आहे पांढरं तीळ, तर मी पांढरं तीळ पिठामध्ये घालतानाच घातलेलं आहे पांढरं तीळ. तर तुम्हाला जर पिठामध्ये न घालायचं असेल तर घालू शकता, किंवा हे थालीपीठ बनवताना ह्याच्यावरसुद्धा तुम्ही असं हे वर दिसण्यासाठी पांढरं तीळ लावू शकता. तर इथं आपलं बाजरीच्या पिठाची किंवा कांद्याच्या पातीचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. खूप छान असं आतमध्येपर्यंत भाजलेले आहेत आणि छान असं खुसखुशीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता. आणि हे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता, कोणत्याही चटणीसोबत हे तुम्ही खाऊ शकता. दहीसोबत तर एकच नंबर लागतं. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.